तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या 15-20 दिवसापूर्वी राज्य शासनाने जे काही नवीन नियम आणि निकष त्या ठिकाणी लागू केले त्यानुसार रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा, हे तिन्ही जिल्हे चौथ्या टप्प्यामध्ये होते। म्हणजे इथं निर्बंध जे आधीपासूनच शासनाने इतर जिल्ह्यांपासून कडक ठेवलेले होते, याचं कारण म्हणजे आपला पॉझिटिव्हिटी रेशो या 3-4 जिल्ह्यांचा हा इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त होता। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डेल्टा प्लस व्हायरसचा जो काही नवीन स्ट्रेन कोविडचा आलेला आहे याचा धोका वर्तवला जात आहे। खरं तर त्यासाठी आपली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा ही सक्षम आहे। निर्बंधसुद्धा शासनाने जे काही आपल्याला लागू केलेले आहेत त्याचंसुद्धा आपण पालन हे या ठिकाणी करत आहोत। डेल्टा प्लस व्हायरसचा सर्वात मोठा धोका म्हणजे यातून कोविडचा प्रसार हा दुपटी तिपटीने जास्त प्रमाणात होतो, त्याच्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे। मधल्या कालावधीमध्ये थोडं जरा मास्कचा वापर कमी प्रमाणात जाणवत होता, थोडा हलगर्जीपणा नागरिकांमध्ये सुद्धा वाटत होता। एक गोष्ट खरी आहे की व्यापाऱ्यांचं असेल किंवा अनेक नागरिकांचं आर्थिकरित्या मोठ्या प्रमाणात कोविडच्या लॉकडाऊनमुळे नुकसान झालेलं आहे, पण तरीसुद्धा आपण आपला जीव जास्त महत्त्वाचा, आपलं आरोग्य जास्ती महत्त्वाचं या दृष्टिकोनातून जे काही नियम आपल्याला शासनाच्या वतीने दिले जातील याचं काटेकोरपणाने आपण पालन करणं आहे। आपल्याला माहिती असेल 2 दिवसापूर्वी नवीन जे काही निर्बंध लागू करण्यात आले त्यानुसार इतर जिल्ह्यांनासुद्धा आता 3र्या टप्प्यामध्येच म्हणजे ठेवलेलं आहे, त्यामुळे बाकीच्या जिल्ह्यांनासुद्धा जी काही सवलत दिलेली होती 4 वाजल्यानंतर मार्केट ओपन ठेवण्याची, दुकानं ओपन ठेवण्याची, वाहतूक ओपन ठेवण्याची, ती सुद्धा आता कमी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे बऱ्यापैकी समान निर्बंध हे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आता डेल्टा प्लस व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लागू झालेले आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।